हरी ओम, माझं नाव डॉक्टर नमिता शिरोडकर, डोंबिवली पूर्व एम आय डी सी उपासना केंद्र. माझा पहिला अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. तुम्ही बापूंकडे कसे आले त्याच्यासाठी थोडीशी बॅकग्राऊंड सांगते की मी ज्या वातावरणात लहानपणापासून वाढले त्या घरात भक्ती म्हणजे काय तर देवाला नमस्कार करणं, कधीतरी देवदर्शनाला जाणं, मंदिरांमध्ये जाणं, इथपर्यंतच भक्ती सीमित होत. तेवढ्यापर्यंतच भक्ती माहिती होती मला. जे मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे तर ते शिक्षण झालं, त्यानंतर माझं लग्न पण झालं आणि लग्न झाल्यानंतर माझं थोडंसं कॉम्प्लिकेशन झालं माझ्या प्रेग्नन्सीमध्ये. आणि एक प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर माझे 3-4 अबॉर्शन्स झाले आणि त्यानंतर अशी परिस्थिती आली की मला प्रेग्नन्सी राहणं हीच खूप मुश्किल गोष्ट झाली. आणि त्या दरम्यान आमच्या फायनान्शियल क्रायसिस पण चालू झालेले घरामध्ये. माझे सासूसासरे जे होते त्यांचे म्हणजे सासऱ्यांचे वडील म्हणजे माझे आजी सासरे गावी असायचे, तर त्यांनी असं ठरवलं की त्यांना बघायला आपण दोघांनी रिटायरमेंट घेऊया आणि तिकडे जाऊन गावी जाऊन म्हणजे सावंतवाडीला राहूया. त्यांनी VRS घेतली आणि ते दोघं तिकडे गेले सासूसासरे आणि आम्ही दोघेच इकडे होतो. म्हणजे इतकी संकटं येत गेली की मेन तर आर्थिक संकटं होती आणि काही ना काहीतरी आजारपणं हे सगळं तसं चालूच राहायचं. तर मग असं झालं की आपण काय म्हणतो आणि त्यात माझी झालेली 4 अबॉर्शन्स, त्यामुळे एवढं आम्ही इतके कंटाळलो या सगळ्याला परिस्थितीला. मग आपण काय होतं की असं काही असेल की बघतो की ज्योतिषी बघा, कुठे काही उपाय मिळतो आहे का बघा. मग आम्ही असंच कुणाकुणाकडे जायला सुरुवात केली आणि मग त्यांनी काही काही उपाय सांगितले ते करायला सुरुवात केली, तर असं आमचं चाललं होतं. तेवढ्यात काय झालं, माझ्या सासूबाई एकदा आल्या होत्या, नवरात्र होतं, आणि त्यांनी मला सांगितलं अगं हे ना सप्तशतीचा ग्रंथ आहे तर हा तू वाचतेस का. तर मी म्हटलं ठीक आहे. तर त्याच्या अगोदरपर्यंत आम्हाला हे पठण वाचन खरंच मला माहिती नव्हतं, पण मी पहिलाच तो ग्रंथ वाचायला घेतला आणि मला ना इतका आवडला. तो आदिमातेचा ग्रंथ आहे, आदिमातेच्या सगळ्या कथा आहेत त्याच्यामध्ये. मला तो इतका आवडला ना, तर मी काय ठरवलं की आपल्याला आवडतो ना मग आपण रोज 2 अध्याय त्याचे वाचायचे. तर असं मी वाचायला सुरुवात केली आणि नंतर त्यानंतर मला एक बदलापूरच्या एका आयुर्वेदिक शॉपमध्ये तिथे कन्सल्टेशनसाठी डॉक्टरची गरज आहे असं कळलं. मग मी तिथे जाऊन भेटले तर ते म्हणाले की आम्हाला शनिवार आमचा फ्री आहे तर तुम्ही शनिवारी याल का. म्हणजे ठीक आहे, इव्हिनिंगचं शेड्यूल होतं, 6:30 मी तिथे जायचे. तर मी शनिवारी जायला सुरुवात केली. हा काळ आहे 2000 आणि मी तिथे जाऊन बसायचे आणि खाली मी सप्तशतीचा अध्याय माझं कारण ते वाचन राहिलेलं असायचं, तिथे मला ना वेळ असायचा, नवीन शॉप होतं, पेशंट्स कमी होते, मग मी तिथे बसून ना कधी कधी वाचायचे देवाचं म्हणजे सप्तशती अध्याय. आणि त्याच शॉपच्या वरती एक हॉल होता आणि तिथे बापूंची उपासना चालायची, शनिवारच होता. तर एकच जिना फक्त वरती चढायचा होता की जिथे बापूंची उपासना होती. आणि ते जे कंपाऊंडर होत्या त्या किंवा तिथे जे ज्यांचे ओनर होते ते दोघेही बापू भक्त होते, तर ते मला नेहमी म्हणायचे की मॅडम इथे ना बापूंची उपासना चालते तर तुम्ही येऊन बघा ना. तर हे बापू म्हणजे काय, हे अनिरुद्ध बापू एवढंच मला कळलं होतं, पण जे म्हणतो ना की पहिल्यापासून जे आपण संस्कारात वाढलेलो असतो ते आपल्याला लगेच सोडता येत नाहीत, त्यामुळे मला हे बापू वगैरे मी काही मानत नाही, तर प्लीज मला तुम्ही सांगू नका, तुम्ही जाताय ना माझी ना नाही आहे असं मला प्रत्येक वेळेस म्हणायचे. आणि 6 जवळजवळ मी तिथे खाली बसायचे आणि वरती बापूंची उपासना चालायची. पण खरोखरच म्हणजे माझं प्रारब्ध इतकं खडतर होतं की मी तो एक जिना पण चढू शकले नाही त्यावेळेस. आणि त्यानंतर पुन्हा मी नंतर जाणं बंद केलं. परिस्थितीत काहीही बदल झालेला नव्हता, आहे तशीच परिस्थिती चालू होती. त्यानंतर मला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर सुद्धा आमचं तसंच काहीतरी चालूच होतं. त्यानंतर काय झालं की माझी आई आजारी पडली, माझ्या सासूबाई गावी, आई आजारी, त्यामुळे मुलाला सांभाळायला कोणी नाही. दवाखाना संध्याकाळचा असल्यामुळे काय व्हायचं की पाळणाघरं पण 7 बंद होतात, त्यानंतर तेही घेत नाहीत मुलांना, त्यामुळे मला तर मुलाला ठेवून कुठे जाणंच पॉसिबल नव्हतं. मग मिस्टरांना कंपल्सरी संध्याकाळी घरात यावं लागायचं, मग त्यांच्याही बिझनेसचा प्रॉब्लेम चालू झाला. तेवढ्यात काय झालं की माझ्या सासूबाई तिकडे गावी राहायच्या, त्यांना तिथे असताना असं वाटायचं की मी आपल्या कुटुंबात असायला हवं, मला माझ्या नातवाबरोबर राहायला हवं. अजूनही माझ्या नंडेलाही मुलगा होता, तेही तोही माझ्याच मुलाएवढा होता, त्यामुळे मला त्या 2 नातवांच्याबरोबर राहायचं आहे असं त्यांचं सारखं चालू असायचं आणि त्याही तिकडे कंटाळलेल्या होत्या गावी राहायला. तेवढ्यात माझ्या नंडेला कोणीतरी बापूंबद्दल सांगितलं आणि तिने बापूंची उपासना करायला सुरुवात केली. आणि तिने तिथे सासूबाईंनाही सांगितलं
की तू बापूंची उपासना करायला लाग. मग तिने त्या सासूबाईने तिथे सावंतवाडीला कुठे उपासना होते हे शोधलं आणि त्या जायला लागल्या. आणि त्या जशा पहिल्यांदा गेल्या तशा त्यांना बापूंची म्हणजे इतकं आवडलं की तिथे वातावरण, आणि त्यांनी उपासना रेग्युलर करायला सुरुवात केली आणि ब्राह्ममुहूर्तावर उठून त्या बापूंची उपासना करायच्या. खरं मला इथे सांगायचं आहे अगदी महत्त्वाचं की कोणीतरी आपली व्यक्ती बापूंकडे जायला लागते ना, तेव्हा हे आपलं सर्वात मोठं भाग्य असतं. कारण तिथूनच आपल्याला बापूंचा मार्ग मिळतो. कारण त्यांनी तिथून मला सांगायला सुरुवात केली, अगं मला खूप छान वाटतं आहे, तू पण बापूंची उपासना करायला लाग. जेव्हा आपली व्यक्ती सांगते ना तेव्हा ती तळमळ आपल्यापर्यंत कधीतरी पोचते कुठेतरी. आणि मग त्यांनी मला उपासनेची पुस्तकं पाठवली आणि मी थोडी थोडी उपासना वाचायला सुरुवात केली. जशी मी उपासना वाचायला सुरुवात केली तसं मला एक माझ्या आईकडेच एक मॅगझिन मिळालं आणि त्या मॅगझिनमध्ये सगळ्या सद्गुरूंची माहिती आली होती. त्यात बरोबर माझं बापूंच्या माहितीकडे लक्ष गेलं आणि मी बापूंची माहिती वाचली. मग मला कळलं की बापू हे डॉक्टर आहेत, ते MD डॉक्टर आहेत. आणि मग ते उपासना देत कशी सांगतात, कसे प्रवचनं देतात गुरुवारी, हे सगळं माहिती झाल्यानंतर मलाही ना एक ओढ लागायला लागली की मलाही बापूंकडे जायचं आहे. पण तरीही अजून माझा पाय खरंच तिकडे पडत नव्हता. मग त्याही शेवटी त्या म्हणजे त्या तर सारख्या सांगत असायच्या की तू जा, तुम्ही जा. माझ्या मिस्टरांनाही सांगायच्या तुम्ही बापूंकडे जा, काहीतरी चांगलं होईल, काहीतरी चांगलं होईल. पण आम्ही दोघंही तयार नव्हतो. मग एक दिवस असं झालं की नाही, आता खरंच हे काही बदलत नाही आहे, आपण जाऊन तर बघूया असं आम्ही विचार केला. आणि माझा मुलगाही लहानच होता तेव्हा, 7-8 महिन्याचा. डोंबिवलीला पाटकर स्कूलमध्ये बापूंची उपासना व्हायची. तर आम्ही मी माझे मिस्टर आणि मुलगा आम्ही तिथे उपासनेच्या स्थळी गेलो. पण आम्हाला आतमध्ये जायचं कसं, कारण मुलगा आतमध्ये राहायला त्याने छोटा होता ना, मस्ती करत होता. मग मी बाहेरच एक वडाचा पार होता तिथे बसलो आणि उपासनेचे काही श्लोक ऐकले. तर त्याच्यामध्ये एक श्लोक होता, जे जे मजसाठी उचित तेची तू देशील खचित, हे मात्र मी नक्की जाणीत नाही तक्रार राघवा. आम्ही दोघांनी तो श्लोक ऐकला आणि थोडीफार उपासनेचे काही श्लोक ऐकले आणि आम्ही घरी आलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आमचा घरचा फोन वाजला. माझ्या सासूबाईंचा फोन होता. मग त्यांना आनंदाने असं झालेलं की खरं काय करू आणि काय नको. त्या मला अगदी रडत रडतच म्हणाल्या की नमिता तुला काय सांगू, पप्पा काल मला म्हणाले, म्हणजे माझे सासरे त्यांना म्हणाले की आपल्या मुलांना आपली खूप गरज आहे, तर आपण आता थोडंसं हे गावाचं हे बाजूला ठेवूया आणि आपण डोंबिवलीला जाऊया. आपण त्यांच्यासाठी आपल्या नातवांना सांभाळायला आपण डोंबिवलीला जाऊया. एकच दिवस शनिवारची उपासना, तिथली जी स्पंदनं मला मिळाली किंवा ते जे काही मिळालं मला ते इतकं ग्रेट होतं की त्यामुळे एका रात्रीत माझ्या सासऱ्यांचं मन बदललं. त्यांना तिथे राहायचं होतं, त्या रात्री त्यांनी सांगितलं की नाही आपण डोंबिवलीला जाऊया. आणि तो माझ्यासाठी आमच्या सगळ्या कुटुंबासाठी एक मोठा अनुभव होता. कारण तेव्हापासून आमचं कुटुंब एकत्र आलं आणि त्यानंतर आमचं प्रगतीच होत गेली, प्रत्येक गोष्टीत प्रगती होत गेली. मला इथे खरोखरच बापूंना खूप अंबज्ञ म्हणायचं आहे की भक्ती काहीही गाठीशी नसताना आणि केवळ काय म्हणतो आपल्या संकटांना मला बाहेर पडायचं आहे याच्यासाठी मला बापूंचा मार्ग दिसला आणि मी तो धरला. पण त्यानंतर बापूंनी मला कधीच टाकलं नाही आणि पहिले तर त्या मार्गावर बापूंनी मला नेलं यासाठी बापूंना मला खूप खूप अंबज्ञ म्हणायचं आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित.